पत्रकारांच्या पेन्शनचा विषय मार्गी लागला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल असं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलंय. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विषयात आता मार्ग निघालाय. पत्रकार म्हणून पेन्शन देण्याचं निकष ठरवावे लागणार आहेत. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. मराठी पत्रकार दिनानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बापट बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आलाय. स्नेह मेळाव्यासारख्या कार्यक्रमातून कुटुंब आणि मित्र म्हणून पत्रकारांचं एकत्रीकरण गरजेचं आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असं मत यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलंय. माझ्या डोक्यात पत्रकारितेबद्दल आता काही बोलायचं चर्चा घडवायची असं अजिबात नाही. साधारणपणे आमच्यासारख्या राजकीय सामाजिक जीवनात काम करणाऱ्याला पत्रकारांची भेट ही रोज आहे, काही ना काहीतरी कारणाने कुठेतरी. आणि मग जेव्हा पत्रकार दिन असतो तेव्हा आपण याच्यात काहीतरी पुढाकार घ्यावा असं मी मागचे काही वर्ष माझ्या डोक्यात होतं. मागच्या वर्षी आपण केला त्याचा फायदा बातमी येण्याकरता किंवा न येण्याकरता नाही आहे, पण एक व्यक्तिगत संबंध. म्हणजे आज मला खूप लोक इथे भेटले, आता मी नावं खरं सगळ्यांचीच घेऊ शकतो पण वेळाभावी घेत नाही. इथे काही मूर्ती आहे, हॅरी डेव्हिड आहेत, इतकी लोक भेटले की सहसा आता हे वयोमानाप्रमाणे किंवा रिटायर्ड झाल्यावर भेटत नाही. तो एक आनंद असतो की आपण ज्यांच्याबरोबर काम केलं किंवा महापालिकेत असताना आमदारकी करत असताना जे आपल्याला सहकार्य करायचे ते सगळे लोक आज भेटतात. आणि म्हणून हा एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद पंडितजी आज आम्हाला या कार्यक्रमातून मिळतो. आणि म्हणून पालकमंत्री तर माझं कर्तव्यच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मैत्री म्हणून हा जो प्रकार आहे त्याच्यातनं हे सगळं काम करावं असं मला वाटलं. आणि म्हणून मी आज काही पत्रकारिता त्याची स्थिती अपेक्षा वगैरे असल्या फार अवघड विषयात जात नाही, कारण प्रॅक्टिकली बघतोच आहे आपण रोज काय चालले ते. त्यामुळे काही गरज नाही त्याची, केवळ एकत्र येणं आणि भेटणं एवढाच उद्देश याच्या मागचा आहे.